आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या माणा इथं विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना असं म्हटलं होतं की एकविसाव्या शतकातील विकसित भारताचे दोन प्रमुख स्तंभ असतील यात पहिला स्तंभ म्हणजे आपल्या समृद्ध वारशाविषयीचा अभिमान आणि दुसरा स्तंभ म्हणजे विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि उत्तराखंड आपले हे दोन्ही स्तंभ बळकट करत आहे पंतप्रधानांचा हाच दृष्टिकोन पुढे नेत आणि विकासाचा स्तंभ बळकट करत केंद्रीय दूरसंचार रेल्वे तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी आज गंगोत्री इथं फाईव्ह जी नेटवर्कच्या साईटचा सा प्रारंभ केला आणि उत्तराखंडच्या डेहराडून इथं चारधामसाठीच्या फायबर दूरसंचार जोडणीचं राष्ट्रार्पण केलं जी तंत्रज्ञान आता देशातील सर्व अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आलं असून जगातील फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा हा सर्वाधिक वेगानं झालेला विस्तार आहे वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होणारं प्रदूषण लक्षात घेता हे कमी करण्यासाठी आर्थिक व्यवहार्यतेच्या दृष्टीनं किफायतशीर इंधन पर्याय शोधणं आणि त्याचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं हायड्रोजनच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एन सर्कल सर्व्हिसेसच्या वतीनं आयोजित हरित हायड्रोजन कॉन्क्लेव्ह जीएच टूचं उद्घाटन केल्यावर गडकरी बोलत होते बायो सीएनजी हरित हायड्रोजन यासारख्या पर्यायी इंधनांमुळे प्रदूषण कमी व्हायला मदत होतेस यासह इंधन खर्चातही मोठी बचत होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तेजस्वी विचार पुढील पिढीला नेण्याचं कार्य अव्याहतपणे सुरू राहावं म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर विश्वसंमेलन आयोजित केलं जातं यावर्षी हे संमेलन मॉरिशस इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी संपन्न होईल मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण होणार असून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत मॉरिशसचे राष्ट्रपती पृथ्वीराज सिंह रुपन आणि उपपंतप्रधान लीलादेवी डुकन लच्छुमन यांची उपस्थिती या, या कार्यक्रमाला लाभणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आज ऑनलाईन पद्धतीनं दुपारी दोन वाजता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला यावर्षीचा राज्याचा सरासरी निकाल एक्क्याण्णव पूर्णांक पंचवीस शतांश टक्के लागला असून यंदाच्या निकालामध्ये मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा चार पूर्णांक एकोणसाठ शतांश टक्क्यांहून अधिक आहे यावर्षी एकूण बारा लाख ब्याण्णव हजार चारशे अडुसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झालेत राज्यात सर्वाधिक शहाण्णव टक्क्यांहून अधिक निकाल कोकण विभागाचा लागला असून नागपूर विभागाचा निकाल नव्वद पूर्णांक पस्तीस शतांश टक्के लागला आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याबाबत लिहिलेल्या पत्राची दखल घेत या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होणार आहे नागपूर आणि हैदराबादचं अंतर पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटर असून नागपूर हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यास प्रवासाचा कालावधी दहा तासांवरून साडेसहा तासांचा होणार आहे त्यामुळे नागरिकांना याचा लाभ होईल प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज विदर्भात सर्वच जिल्ह्यात एक दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटा सह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे तर उद्या वर्धा अमरावती आणि अकोला इथं एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार